पंढरपूर शहरामध्ये 17 जुलै 2024 रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला होता. आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी भाविक हे दर्शनासाठी आले होते. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रेनंतर पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने हाती घेतली आहे अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी दिली आहे. नमस्कार. पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण 15 ते 20 लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे. दररोज साधारण 100 ते 125 टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे. दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपला स्वच्छता करणं जरा अवघड झालं होतं. त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गामधील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेला आहे. हे करत असताना वाळवंट, पत्राशेड, वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमल्टेनियसली सुरू केलेलं आहे. मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने 1500 कर्मचारी नेमणूक केलेले असून त्यांच्यामार्फत युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे.